अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खडकी गावात सुरू असलेल्या अवैधरित्या दारू विक्री विरोधात गावातील महिलांनी जामनेर पोलीस स्टेशन येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठिय्या आंदोलन केले होते। दारूबंदीसाठी खडकी ग्रामपंचायतीने याआधी ठराव केलेला असून देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या ग्रामस्थांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिल्या। गावठी दारू बंदच्या विरोधात या आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पोलीस स्टेशनच्या आवारातून हकलून लावण्यात आले होते, तर खडकी गावातील ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून जामनेर पोलीस ठाण्याचे API सुंदरडे यांनी खडकी गावातील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। काय समस्या घेऊन आले तुम्ही इथे? दारू बंद करण्यासाठी। मंगलाबाई शांताराम गोपाळ खडकी राहणार खडकी तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले राहणारे आहे। आम्हाला दारूबंदी पाहिजे। आमच्या गावामध्ये दारूबंदी खूप होती आहे आणि दारू रोज रोज विकत आहे। आता 15-12 माणसं दारू विकत आहे आणि पोलिसांकडे आम्ही दर पाहायला रोडनी करायला जातात लिवायला जातात, पण तरी पोलीस दादा आम्हाला एक दर का दोन दार आणून त्यांना सोडून देतात। ते आम्हाला आम्ही त्यांच्याकडनं पाया पडता हात जोडता हे करता, पण आमच्यावर त्यांची काहीच कारवाई नाही आहे। कशाबद्दल नाही, आम्ही किती हैराण झाले। आमच्या घरी लहान लहान मुलं मरताय, उपाशी जेवणं करता नाही आहे, माणसं रोज बाळांना कुटताय आणि रोज दारू पण सकाळच्या 3 वाजेपासून दारूला चालू करताय। काल दिन पण 2 माणसांनी एड्रेस दिलेला आहे हे असे त्यांची नोंदणी जामनेरच्या सरकारी दवाखान्यामध्ये सुकुट आहे लिहिलेली आहे आणि आम्ही पोलिसांना नोंदणी रोज रोज करताय। आम्हाला दारूबंदी पाहिजे, फक्त खडकी गावात दारू बंद पाहिजे। आम्ही महिला बोलायला गेलं की गावाचे पर्ण लोक आम्हाला मारायला उठतात, ते दारूवाल्यांना काही दारू बंद करायला पाहिजे। आम्हाला दुसरं काहीच नाही, दारू आमच्या गावात दारू नाही। आम्ही जे पहिले रमेश पाटील नाईक होते त्यांनी आमच्या गावात दारू बंद करलेले होते। आता 4-5 वर्ष झाले दारू अखंड चालू राहिले आणि ते दारू बंद करता नाही। साहेबांना आमचं सांगणं की साहेबांना की आमच्या गावात दारू तुम्ही बंद करा म्हणजे बंद करा आणि इथल्या साहेबांना आम्ही नोंदणी करून सांगतो की आमची दारू बंद करा। काल दिनांक 19/8/2020 रोजी पोष्ट्या येथील खडकी गावातील काही महिला पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी निवेदन दिले होते की गावामध्ये असलेल्या दारू विकत्या दारू अवैधरित्या दारू घालणाऱ्या लोकांवर कारवाई करावी। या संबंधाने तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनची टीम गठीत करून सपोनी सुंदरडे व त्यांच्यासोबत स्टॉफ खडकी गावात रवाना करण्यात आला। त्या ठिकाणी सदर पथकाने अवैध विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आरोपी जो आहे अशोक बुल्लू मोरे वय 25 वर्ष याच्या विरोधात पोलिसांना अपराध क्रमांक 215/20 कलम 65 च प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याच्याकडून 6,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करून जागेवर नाश करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दुसरा गुन्हा आहे विजय श्रावण नाईक वय 47 वर्ष राहणार खडकी याच्या विरोधात अपराध क्रमांक 216/20 कलम 65 दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये देशी दारूची बाटल्या 22 देशी
सुक्क संत्रा टँगो किमती 1144 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला असून दोन्ही महिन्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा सुद्धा पथक खडके गावामध्ये रवाना करण्यात आलेला असून या ठिकाणची आरोपींचा समूळ नाश करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.